परभणी येथील मराठवाडा हायस्कूलचे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि मुख्याध्यापक श्री पांडे सर हे सहलीच्या निमित्ताने राणी सावरगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेला भेट देण्यासाठी आले होते. यावेळी गोशाळेच्या वतीने संचालक श्री शिवप्रसादजी कोरे सर यांनी उपस्थित सर्व शिक्षक तथा विद्यार्थ्यांना गोशाळेत होत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांविषयी माहिती देऊन तसेच सेंद्रिय शेतीविषयी महत्व पटवून सांगताना मार्गदर्शन केले. आदरणीय पांडे सर या ठिकाणी गोमातेचं पूजन करत आहेत. बोलो जय जय गो माता की. दोन टाके दिसतंय, त्याच्यामध्ये गोकृपामृत आहे. या मुक्त गोट्यामध्ये ज्या गायी आहेत त्या गायीच्या जागेवर शेण पडतं, त्याच्यामध्ये गोमूत्र मिसळून शेण गोमूत्राचं मिश्रण, त्याला आपण गोखूर खत म्हणतो, आणि मग त्याला गोकृपामृतची प्रोसेस करून आपल्या सेंद्रिय शेतीसाठी ते प्रोसेस करतो. तर खत निर्मिती, त्यानंतर गोमूत्रापासून औषध निर्मिती अशा पद्धतीचे उपक्रम गोशाळा चालवते. सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय पांडे सर आपल्याला 2 मिनिट या ठिकाणी मार्गदर्शन करते. बंधू भगिनींनो, माझे सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनी, शिवप्रसाद कोरे सर यांचे वडील माननीय अण्णा कोरे या ठिकाणी उपस्थित असलेल्या छत्रपती गोशाळेतील सर्व कर्मचारी, या शाळेचे सर्व शिक्षक बंधू भगिनी, खरं म्हणजे आपण सर्वजण भाग्यवान आहोत. आपल्या सहलीची सुरुवात एका गोशाळेच्या दर्शनानं झालेली आहे. या ठिकाणी गोशाळेमध्ये गोमातेचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना लाभलेला आहे, आणि या आशीर्वादाच्या आधारावर सर्व माझे विद्यार्थी बंधू भगिनी अतिशय उत्कृष्ट अशी वाटचाल करणार आहेत. मी संस्थेच्या वतीनं कोरे सरांना आणि त्यांच्या सर्व परिवाराला या गोशाळेच्या अतिशय चांगल्या कार्यासाठी मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणाहून गोशाळेचं पूजन झाल्यानंतर सगळे विद्यार्थी बंधू भगिनी जेवण करतील, आणि जेवण करून आपण देवीचं मंदिराचं दर्शन घेऊन चाकूरकडे जाणार आहोत. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जय गोमाता. जय गोमाता. आपण सर्वजण वेळात वेळ काढून छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले अत्यंत मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय श्रीराम.